मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं सरकारविरोधात जोरदार जोडीमार आंदोलन आहे. जो मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच्या निषेधामध्ये मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जोरदार सरकारला जोडे मारो आंदोलन सुरू आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान हे आंदोलन महाविकास आघाडीनं केलं. महाविकास आघाडीचे सर्वच जे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. ही दृश्य आहेत गेटवे ऑफ इंडिया येथील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही ही दृश्य बघू शकता गेटवे ऑफ इंडियातील. महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर मोठा पोलिसांचाही फौजफाटा सुरू आहे. आपण बघू शकाल की महाराष्ट्रामध्ये अन्याय आणि अत्याचार हा गेले 3 वर्ष सातत्याने चाललो आहे. इथले विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, महिला असतील आणि त्याही पलीकडे जाऊन पोलीस वर्ग असेल, सगळ्यांवरती अन्याय आणि अत्याचारच चाललेला आहे. याच्याही पलीकडे सहनशीलतेचा भाग म्हणून लोकांनी ते जरी समजून घेतलं तरी आज छत्रपती शिवरायांच्या बाबतीत ही दुर्घटना घडणं आणि अशा पद्धतीने कोणताही अभ्यास न करता फक्त प्रधानमंत्र्यांच्या हातून उद्घाटन करून घ्यायचं म्हणून जो पुतळा 3 ते 7 वर्ष लागतात उभा करायला तो त्यांनी 3 महिन्यात केला, इकडे भ्रष्टाचार दिसून येतो. आपल्या ओळखीचा कोणतरी आहे, जरी त्याला तेवढी अक्कल नसली, तेवढा अभ्यास नसला, तरी त्याच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट सुपूर्द करा आणि काहीतरी बांधून घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवून द्या की आम्ही काहीतरी महाराजांप्रती काहीतरी मोठं काम करतो आहे. एवढं गलिच्छ आणि एवढं विचित्र काम हे लोक करतायत. लोकांमध्ये संताप आहे, तीव्र प्रतिक्रिया आहे आणि शिवप्रेमी दुखवले गेलेले. या सगळ्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, पंतप्रधानांनी माफी मागितली आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही हे महाविकास आघाडी आता हे जाणून बघून राजकारण करताय. तुम्ही बघू शकाल इतर गोष्टींवरती लोक शांतपणे संयमाने प्रतिक्रिया देत होते. ज्यांच्यामुळे आपली अस्मिता आहे, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, त्यांच्यावरती जर का अशा पद्धतीने काम करणार असाल तर हे कोणीच ऐकणार नाही. आणि म्हणून आपण बघू शकता की महिलांवरती जेव्हा अत्याचार झाला, लहान मुलांवरती अत्याचार झाला, तेव्हा पब्लिक ही रस्त्यावरती आली. ह्यापुढे पब्लिक नक्कीच रस्त्यावरती येईल, कारण की जो अन्याय अत्याचार हे लोक करू पाहत आहेत आणि गेले 3 वर्ष सातत्याने ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे करू तोच हुकूम तीच पद्धत योग्य, ह्याला कुठेही लोकं जुमानणार नाही आणि लोक याचा तीव्र विरोध करणार आणि त्याचा एक आज प्रतिकात्मक गोष्ट आपल्याला दिसून येते. तुमच्या सगळ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, काय वाटतं सरकार त्याच्या अहो दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि शोकांतिक आहे. जर का महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे जर का पडत असेल आणि त्याच्याविरुद्ध आंदोलन करणार नाही आणि तोंड बंद ठेवायची ही कुठची पद्धत? तुम्हाला खरं म्हणजे याला परवानगी देण्याची विचारणाच यायला नाही पाहिजे. ह्या लोकांनी प्रत्येक वेळेला पब्लिक दाबून राहील, महाविकास आघाडीचे पदाधिकारी दाबून राहतील, सर्वसामान्य जनता हे दाबून राहील एवढंच फक्त राजकारण केलं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही केलेल्या ज्या काय भोंगळ कारभार आहे, ज्या काय खोट्या घोषणा आहेत, ज्या काय तुमच्या जशा योजना भंपक आहेत तशाच पद्धतीचं काम देखील भंपक आहे आणि त्याच्याविरुद्ध कोणी बोलू नये म्हणून हे दडपशाहीचं राजकारण हे लोक करतात. ठाण्यातून येतात मुख्यमंत्र्याला काय निर्वाणीचा इशारा देतात? नाही तुम्ही बघाल नुसता ठाण्यात नाही, पूर्ण ठाणे जिल्हा असो उभा महाराष्ट्र असो हे लोक कंटाळलेले आहेत, वाट बघतायत कधी निवडणुका लागतायत आणि जो कडेलोट ह्या लोकसभेमध्ये झाला तसाच कडेलोट येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील बघता येईल. मताच्या वोटिंगसाठी ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अन्याय केल्यासारखं झालेलं आहे. पुतळ्याचं असं व्हायला पाहिजे नाही होतं म्हणून हे सर्व शिवसैनिक आणि मुस्लिम बांधव यांनी आम्हाला साथ देऊन आज हा मोर्चा आम्ही सक्सेस करून दाखवलेला आहे आणि आम्हाला त्याबद्दल मान्यता पण देत नव्हते की मोर्चा काढण्यासाठी. तरी पण ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मधी घेऊन आपल्यामध्ये घेऊन मतदानाचं किंवा कशाचं हे राजकारण करू नये, कारण छत्रपती शिवाजी महाराज महान व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्यांनी सर्व धर्म समभाव पाळलेला आहे. मराठी मुस्लिम कोणत्याही धर्माचे लोक असू द्या सगळ्यांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे यांनी असा आमच्यावरती कोणावरतीही अन्याय करू नये आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे त्यांना मधी घेऊन राजकारण करू नये एवढीच आमची शिवसैनिकांची इच्छा आहे. हम लोग छत्रपती शिवाजी के लिए आए हैं, जो ये दो मूर्ति गिरी है उसके लिए हम लोग सारे लोग आए हैं, हमारे मुस्लिम जितने ये भाई हैं सभी लोग आए हुए हैं. क्या अभी सिर्फ आंदोलन के लिए सब मुस्लिम बांधव एक साथ है या आगे भी आने वाले चुनाव में भी साथ रहेगा? भाई सभी एक साथ हैं और एक साथ रहेंगे और आने वाले टाइम में भी सब एक साथ रहेंगे. इसको अब कोई अलग नहीं कर सकता है, जुड़े हैं तो सब एक साथ ही रहेंगे. अब कितनी भी राजनीति कर ले कोई मतलब नहीं है.
लेकिन अभी बीजेपी ये कह रही है कि इसमें जो आंदोलन कर रहे हो काफ़ी राजनीति यहाँ पे कर रहे हो आप लोग। सब समझदार है, सब देख रहे हैं कि राजनीति क्या हो रही है, क्या अन्याय हो रहा है, सब जान रहे हैं, सब देख रहे हैं, तो इन सब समझदार हैं, उनको बोलने की ज़रूरत नहीं है, वो अपना उनको जो करना हो करेंगे, वो इलेक्शन में दिखा देंगे, एक इलेक्शन में दिखाए दूसरे इलेक्शन में भी दिखा देंगे वो कि क्या करना है। आम्ही या सरकारचा निषेध करतोय, त्यांनी आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, आम्ही महिला आघाडी तर कधीच त्यांना माफ नाही करणार, आणि ज्या ज्यांच्या छत्रछायाखाली जे महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे हे सगळं घडत असेल, महाराजांच्याच पुतळ्याशी भ्रष्टाचार होत असेल, तर अशा सरकारला जोडे काय? आम्ही जर ह्या सरकारने जाहीरपणे माफी नाही मागितली तर अजून याच्यापेक्षा मोठं आंदोलन घेण्याची आमची तयारी, आम्ही सगळे रस्त्यावर उतरू। नाही, तुम्हाला सर्वांना ह्या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, हे कसं बघताय इकडे काय? आमच्या महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानासाठी आम्ही ह्याची म्हणजे पोलिसांच्या ह्याची परवानगीची आम्हाला गरज नाही, आम्ही रस्त्यावरती उतरू आणि याचा निषेध करू। पण जे होतं आहे ते चुकीचं होतं आहे, जेव्हा महाराजांचे एवढी वर्ष कित्येक वर्ष पुतळे आहेत, कधी एखाद्या पुतळ्याचं हे नाही झालं, कधी असं झाले नाही आहे, आणि आमच्या राजांचा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे, तो आम्ही सहन करू शकणार नाही। दुसरी गोष्ट, जेव्हा त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, कोणी केलं होतं? मोदी साहेबांनी, बरोबर, तेव्हा त्यांनी त्वरित एवढ्या कमी वेळामध्ये तो पुतळा बनवला, त्याची शहानिशा केली होती का? काम उत्तर प्रकारचं दिलं होतं का? एखादा चांगला कंत्राटदार होता का? याची शहानिशा केली नाही आहे, आणि आता तर जनता पण कशी सज्ज झाली आहे, सुज्ञ आहे आता ह्या सरकारला की नाही। जोडे मारो आंदोलन तर एवढंच नाही आहे, हे सरकार पाय उतार करणारच आम्ही, म्हणून मोदी हटाओ देश बचाओ, शिंदे हटाओ देश बचाओ बेटी बचाओ, 1500 रुपये भीक देऊन 1500 रुपये कशाला देता तुम्ही? सुरक्षा द्या महिलांना। तुमच्या भावने नक्कीच प्रेक्षकापर्यंत पोहोचलेले आहेत। सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आक्रमकात आहेत। आता आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, याच्यापुढे जे सरकार सत्तेवर आहे ते सरकार पायउतार होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।